अच्छा सभेला उपस्थित असलेले आमचे लोकप्रिय खासदार अरविंदजी सावंत, सुरत चव्हाण या विभागाचे लोकप्रिय विभाग प्रमुख शिंदे साहेब, माझा पाटणचा तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख हर्षद कदम, सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनी माता मित्र, मला कळलं चेंबूर मध्ये सभा आहे आणि त्या सभेला तुम्ही यायला पाहिजे. मी म्हटलं का बाबा, अरे सातारा जिल्ह्यामधले पाटणमधले बरेच लोक ह्या भागात राहतात आणि म्हणून तुम्ही सभेला यायला पाहिजे. म्हटलं वा 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 वा, इथं सोन्यावरनं पिवळी संधी मिळाली. आपल्याला आत्ताच विभाग प्रमुखांनी सांगितलं की जो इथून मोठा झाला त्याला ह्याच मैदानात गाडायचं आहे. तसं पाटणवाल्यांनी देखील मी सांगतोय की ज्याला आपण मोठा केला त्याला देखील तिथेच गाडायचं आहे. खरं म्हणजे कोण म्हणतो आम्हाला गद्दार म्हणू नका, कोण म्हणतो आम्हाला खोकेवाले म्हणू नका, काय म्हणायचं बाबा ते तर एकदा सांगा. कारण खोकेवाले तुम्हीच सांगितलं का, आम्ही थोडी बघायला आलो किती खोके घेतले ते. तुम्हीच सांगितलं ना की आम्ही गेलो पण खोके घेऊन गेलो. म्हणे आम्ही क्रांती केली. वा वा वा, भगतसिंगानंतर हेच लोक निघाले क्रांतिकार असं मला वाटत. अरे काय क्रांती केली, ज्या संघटनेने तुम्हाला लहानाचं मोठं केलं. संघटना सोडून गेलात, किती दुर्भाग्य आहे तुमचं. ह्या जगात जसा बाळासाहेबांसारखा नेता होणार नाही तसाच महाराष्ट्रात उद्धव साहेबांसारखा मुख्यमंत्री होणार नाही. त्याला तुम्ही सोडून गेलात आणि काही बोलतात. जेव्हा शिवसेनेमध्ये होते तेव्हा यांची तोंड शिवली होती, विरोधक किती अंगावर आले कोण काय बोलत नव्हता. आत्ता आहे ना मस्ती आली. या जगामध्ये हिंदुस्थानात झोपत न उठून कुणाला विचारलं की शिवसेना कुणाची, तर तो देखील सांगाल बाळासाहेब ठाकरेंची. फक्त ह्या हिंदुस्थानामध्ये निवडणूक आयोग त्याला शिवसेना कुणाची आहे माहिती नाही, हे आश्चर्य, हे आश्चर्य. केंद्रात सत्ता आहे म्हणून तुम्ही किती अन्याय करणार आहात, काय काय करणार आहात आणखी. अरे तुम्ही धनुष्यबाण घेतला, शिवसेना नाव घेतलं तरी देखील शिवसैनिकांची निशाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच निशाणी राहील. तुम्हाला गाड्या किती वेळ लागतो रे, खरं म्हणजे तुमचं स्वतःच काय चुकलं ह्याचा तर कधी विचारच नाही केला तुम्ही. जसं काय तुम्हाला हकलावून लावले, तुम्हाला हकलावून लावल्याला तुम्ही तुमच्या स्वखुशीने गेला आणि त्यालाच म्हणतात गद्दारी. आयुष्यभर तुमची मुलं बाळा जिकडं फिरतील
तिकडं लोक त्याला म्हणतील हा गद्दारांचा मुलगा आहे, ही गद्दाराची मुलगी आहे. अरे काय पैशावरती घेऊन जाणार काय नाही. आमच्या पाठीमागा इडी लागली म्हणून आम्ही घाबरलो. कोणी सांगितलं तेवढे पैसे कमवायला? कोणी सांगितलं? कुणाच्या तरी गळे आपण कमवले ना. काय वर जाताना घेऊन जाणार का पैसे? हे तोतांड आहे सगळं. शिवसेना फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं फ्लोरवर विधानसभेत 2.5 वर्ष प्रयत्न केले, त्यांना ते जमलं नाही आणि म्हणून हे मदतीला गेले. सूर्याजी पिसाळ, छत्रपतींच्या काळात सूर्याजी पिसाळ होते. आपल्या काळात काय गंमत अशी आहे की ह्यांचा स्वभाव, मगाशी कुठेतरी उल्लेख केला की इथल्या खासदाराला 4 वेळा स्टँडिंग कमिटी दिली. हो खरं आहे ना. सापाला किती दूध पाजा ती जात चावल्याशिवाय राहत नाही हे तितकंच खरंय. का साप असतो ना. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या रस्त्यात गेलात ना, ज्यांच्या पालख्या व्हायला गेल्या तिथे सरळ जाऊन व्हा. उद्धव साहेबांच्या वरती जर टीका केली तर त्या टीकेचं उत्तर त्याच भाषेत मिळेल हे लक्षात ठेवा. कोण रे तुम्ही? निवडणूक आली की सकाळ संध्याकाळ मातोश्रीवर जाऊन नाक घासणारे, तुमची व्हॅल्यू काय? संघटना म्हणून काय केलं तुम्ही? काय 40 दिवस आतमध्ये होतो, मी 80 दिवस आतमध्ये होतो, काय केला आतमध्ये जाऊन? पत्ता खाल्ला? शिवसेनेच्या कामासाठी गेला? कुठल्या तरी बिल्डरला मदत करताना आतमध्ये गेला असेल, संघटनेचा काय संबंध? आणि म्हणून उगाच शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका. बोलण्यासारखं खूप आहे. तुमच्या कशा क्लिप फिरतात ना, त्या सर्व समाजाला माहिती आहे की तुम्ही काय गुणी बाळात ती. काय गुणी बाळात ते माहित आहे समाजाला. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, काय आता सावरकरांचं प्रेम आले हो. सावरकर आमचं दैवत आहे, पण तुमच्यासारख्या बाजार मुंग्यांना एवढं प्रेम यावं ही अजबची गोष्ट आहे. गेल्या अनेक वर्ष सावरकरांसाठी सावंत साहेब आपण सह्या जमा करतो की सावरकरांना राष्ट्रपती भारतरत्न म्हणून त्यांना सन्मान द्यावा. ज्या सावरकरांनी घाणा ओढला, मला या बीजेपीच्या लोकांना विचारायचं आहे, तो तुम्ही पाहिला तरी का तो जेल पाहिलाय? अरे इतकं जर तुमचं चांगलं सरकार आहे तर कोर्टाने तुम्हाला बक्षीस दिली रे. नपुसक कोण बोलला? कोर्ट म्हणजे नपुसक आहे. कोर्टासारख्या कोर्टाने नपुसक म्हणून आरोप केल्यावर जर मार जास्ता तुम्ही तर एका मिनिटात राजीनामा देऊन खाली उतरला असता तुम्ही नपुसक नाही म्हणून सांगायला. पण हे तुमच्या नशिबात आहे. संसार संघे बहुशी नलो मी कृपा करी रे रघुराज स्वामी, प्रालब्ध माझ्या सहसा कळेल तुझं विन रामा माझं कंठ वेना. हे तुमच्या परिलब्धात होत.
क्लिप फिरली, मी नाही तो, मी नाही तो, मी ना, आमच्या का नाही फिरत? आणि म्हणून नीट राहा, तुम्ही एक लक्षात ठेवा, ही एका शाखेची मीटिंग आहे. मी अभिनंदन करीन जिल्हा प्रमुखाचा, असंच काम करा, सदैव शिवसेना तुमच्या पाठीमागं बघायला. कुणाची चिंता करण्याची गरज नाही. 4 लाख 3 वेळा नगरसेवक, 4 वेळा स्टँडिंग कमिटीचा चेअरमन, नात्यापासून इथपर्यंत येतोपर्यंत मी धरून आलो. मी म्हणलं पडलं बिडलं तर गोंधळ व्हायचा. आणि म्हणून या अशा माणसांना गाडण्याशिवाय दुसरा प्रकार नाही. माझ्या सातारवासियांना आणि पाटणमधल्या लोकांना माझी नम्र विनंती आहे, मुंबईमध्ये ह्याला गाडायचं आहे तर पाटणमध्ये 100 राजाला गाडायचं आहे. टक 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 करावी हे जगात आश्चर्य. शिवसेना होती म्हणून निवडून आला. आई पडली, हा एकदा पडला, शिवसैनिकांनी रक्त साडलं पाटण मधल्या आणि त्याला निवडून आणला. त्याला मस्ती किती आली आहे बघा. आणि म्हणून या अशी प्रवृत्ती समाजामधून काढणे ही अत्यंत महत्वाची बाब आहे. ही प्रवृत्ती जे माजली आहे ती प्रवृत्ती पैशाच्या जेव्हा माजली. साताऱ्यामध्ये जरा सातारा जिल्ह्यामध्ये चौकशी करा, काय करतो पालकमंत्री तो. एक पत्र मागितलं तर 50,000 रुपये. ही जर परिस्थिती असेल तर ती बदलणं अत्यंत गरजेची बाब आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज तुकाराम काते नाहीत, माझा मित्र आहे. मी आल्यावर चौकशी केलेली, माझी तब्येत बरोबर नाही. शिंदे तुमच्याबरोबर बरेच शिवसैनिक अत्यंत चांगलं काम करणार आहे. तर आता आपला शाखा प्रमुख यांच होता आहे, एका शाखा प्रमुखाने दिलेली मला अशी माहिती आहे. शिवसेना म्हणून अत्यंत कामाची माहिती आहे. शिवसैनिकांना काही लागत नाही, फक्त तेवढाच लागत की शाबासकीची थाप आमच्या खांद्यावर पडावी एवढी शिवसैनिकांची अपेक्षा. बाकी काही मागत नाही, त्यांना गरज आहे नसते. पोलीस केस झाली तरी शिवसैनिकांनी आम्हाला सोडवावं, पोलिसांनी मारू नये, ही एक अपेक्षा. कारण पोलिसांबरोबर आमची दुश्मनी नसते. केस झाले आम्ही 1000 वेळा तयार आहोत, मारायचा प्रश्न येतो कुठं? पण काय चाललंय सरकारचं ठाण्यात बघा. ओहो. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, आपण जोपर्यंत एकजुटीन उभे राहणार नाही, अहो यांच्यात एवढी जर हिंमत असती तुम्ही नाही करणार ना. तुम्ही बंड केलं, तुम्ही उठाव केला. कारण असा उठवून घ्या इलेक्शन ते नाही होत. इलेक्शन घ्यायची हिंमत नाही. आणि म्हणून जेव्हा बी इलेक्शन होईल तेव्हा बी आपण आज जसे जमलोय असं जमून आज आपण काय ठरवलंय हे आपण कायम स्वरूपाचं ठरवलं पाहिजे. अशीच मी आपल्याला विनंती करीन. या ठिकाणी मला बोलवलं म्हणून विभाग प्रमुखांना पुन्हा एकदा धन्यवाद दे. आणि कधीही मी शिवसेना बोललो असतो, तुम्हाला कधीही गरज लागली तर मला बोलवा, मी निश्चित आल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनाबट्टी इथे सुरू आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही. 41 लाखांपासून 67 लाखांपर्यंत सर्व करा सहित. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.